जातीचा दाखला काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये मिळवलेला आहे तर त्याचे तो दाखला रिव्ह्यू करण्याचे अधिकार हे त्या समितीला देण्याचा निर्णय, म्हणजे ज्या जात पडताळणी समितीने तो दाखला दिलेला आहे त्याला तो दाखला रिव्ह्यू करून रद्द करण्याचे अधिकार नाहीत, तर ते देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. एक आय एस अधिकारी शिंदेच्या नेतृत्वाखालची जी समिती आहे, जी समिती धनगड आणि धनगर हे एकच आहेत, हे इतर राज्यांमध्ये समजलं जातं त्याचा अभ्यास करते. त्यांची दोन राज्य गोवा आणि कर्नाटक ही बाकी आहेत, तर त्याच्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला. नंबर 3, ज्या आदिवासींच्या सवलती आणि योजना आहेत त्या धनगर समाजाला लागू करण्यासाठी आवश्यकता भासली तर पुनर्नियोजन त्या विभागाच्या निधीचं करून निधीसुद्धा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आजच्या बैठकीमध्ये दिलं. त्याचबरोबर या सकल धनगर समाजाच्या सर्व समाजातल्या पदाधिकाऱ्यांची आजच्या शिष्टमंडळाची मागणी होती की धनगर आणि धनगड हे एकच आहेत, अशा पद्धतीचा स्वतंत्र GR सरकारनं काढावा. तर तो GR कशा पद्धतीनं असावा याच्यासाठी 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची एक समिती आणि त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आलेले होते त्यांच्यातल्या 5 प्रतिनिधी अशा लोकांची एक समिती स्थापित करून त्यांनी हा GRचा मसुदा कसा असावा GR काढला तर तो कोर्टात टिकला पाहिजे या बाबतीत ती समिती जी 5-7 लोकांची केलेले ती लगेचच ह्या 4 दिवसांमध्ये बसेल आणि त्याप्रमाणे ड्राफ्ट GRचा ड्राफ्ट ते तयार करतील. ॲडव्होकेट जनरल साहेबांचं त्याच्यावरती ओपिनियन घेतलं जाईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा पुढची कार्यवाही सकारात्मक दृष्ट्या करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झाला. या बैठकीतले जे निर्णय झालेले आहेत ते सकल धनगर समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींनी या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि जे उपोषणकर्ते आता पंढरपूरमध्ये बसलेले आहेत त्यांना राज्य सरकारच्या वतीनं तातडीनं विनंती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे की त्यांनी उपोषण